जवळपास गेली 2 वर्ष प्रेक्षकांच्या हृदयाचा ताबा घेणारी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतली आहे, तर या मालिकेचा शेवट जवळ आल्याचं दिसून येत असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. गेल्या अनेक दिवस ही मालिका बंद होणार होती अशा चर्चा सुरू आहेत, पण आता अखेर हे निश्चित झालंय. याबाबत आता स्वतः अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी असलेल्या वडू बुद्रुक येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अमोल कोल्हे अतिशय भावुक झालेले पाहायला मिळालेत. पाहुयात काय म्हणालेत खासदार अमोल कोल्हे. खर तर नेमकं काय बोलायचंय ते मला अर्थ पहिल्यांदाच अडखळलो असेल, पण एक स्वप्नपूर्ती आहे. मी माझ्या संपूर्ण टीमचा आभार मानतो, माझे सगळे कलाकार ज्ञात अज्ञात ज्या सगळ्यांनी या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावला ते सगळेजण माझे पार्टनर्स डॉक्टर घनश्यामराव विलास सावंत या सगळ्यांचा आभार अशासाठी मानतो की एक सहल होती की माझ्या धाकल्या धन्यांचं कर्तृत्व आभाळभर असताना सांगायला आम्ही कमी पडलो, आणि म्हणून एक वेड स्वप्न घेऊन 8-9 वर्ष आम्ही सगळे धडपडत होतो, आणि झी मराठी वाहिनीचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी हा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास सांगण्याची संधी दिली. म्हणजे खूप भावना दाटून येणं असेल काय असेल मला खरंच क्षमा करा, पण जेव्हा मन भरून खूप काही उरत पुन्हा इथे दर्शनाला आलो महाराजांच्या ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय, काही चुकलं असेल माकलं असेल राहून गेलं असेल तर जीवा जीव असेपर्यंत ते पूर्ण करण्यासाठी काय कटिबद्ध राहील एवढाच फक्त महाराजांच्या पायी शब्द दिला. आणि या मालिकेचं जे काही यश आमचे सगळे टेक्निशियन्स असतील लहानात लहान कलाकारापासून स्पॉट बॉय पासून सगळेजण असतील चॅनल असेल, पण या मालिकेचं सगळंच्या सगळं यश 350 वर्ष आपल्या काळजात छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांनी जपून ठेवलं त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवशंभू भक्तांच्या ओंजळीत टाकतो. तुम्ही जे प्रेम दिलं तुम्ही जो विश्वास दाखवला हा विश्वास आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देत राहील.